बघा हा रस्ता आणि त्याचा पाठपुरावा किरण लांडगे किती दिवसापासून करतायत याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मला आठवते की त्यावेळेला मी मंत्री असताना देखील या रस्त्यासाठी किरण लांडगे जे प्रयत्न करत होते त्यांना मी मदत करत होतो. त्यामुळे मी आज मुद्दामून इथे आलो लोकांना हे सांगण्यासाठी की मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि किरण लांडगे यांनी ह्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा पत्रव्यवहार आपण बघू शकता की किती वर्ष तो ह्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करतो आहे. आपल्याला माहिती आहे की सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते त्याच्या वेगवेगळ्या टर्म्स कंडिशन्स असतात. बाजूला सिवरेज असतं, त्याचं रुंदीकरण असतं, त्याचे नियम असतात, निकष असतात. ह्या सगळ्या गोष्टींची विचार करून ते करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी वेळ लागतो आणि हा वेळ किरण लांडगे यांनी स्वतः खर्च करून हा रस्ता मंजूर करून घेतला. राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू दे. जसं किरण लांडगेंनी सांगितलं कोणी चार पत्रं दाखवावीत की या रस्त्यासाठी लिहिलेली आहेत त्यांनी त्यांचा पत्रव्यवहार बघावा. लोकांना आपोआप कळेल की कोणी ह्या रस्त्याचं श्रेय घेण्याचा बघा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला म्हणून श्रेय मिळत नाही ते लोकांना दिसावं देखील लागतं. इकडचे व्यापारी आहेत, इकडचे भाजीवाले आहेत, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी स्वतः ह्या गोष्टीचा साक्षीदार असल्यामुळे मी आज स्वतः इथे आलो आणि मी लोकांना सांगितलं आणि मी किरणला शुभेच्छा देखील दिल्या आहेत की त्याने असंच काम चालू ठेवावं, त्याचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना आता श्रेयवादाच्या लढाईत आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये बिलकुल आम्हाला रस नाही. त्याचं कारण असं आहे मुंबईच्या जनतेला हे माहिती आहे की काम करणारे लोक कोण आहेत. 25 वर्ष लोक वारंवार शिवसेनेला निवडून देत आहेत. याचं कारण असं आहे की शिवसेनेबद्दल असलेला विश्वास हा लोकांच्या मनात आहे. वेगळा प्रश्न थोडा, अब्दुल सत्तारांचं आज वक्तव्य होतं सुप्रिया सुळेंबद्दलचं, खालच्या भाषेमध्ये त्यांनी त्याचा विचार केला, त्यांनी त्यांची दाखवली संस्कृती काय आहे ती आणि त्याला उत्तर देखील मिळालेलं आहे. काय झालं आहे की सत्तेचा माज हा जो असतो ना तो सत्तेचा माज झाला आहे, दुसरं काही नाही. गुलाबराव पाटलांचं देखील मी एकाच अगदी वाक्यात सांगितलं, सत्तेचा माज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.